सोलणार नाही वय कव सोलणार नाही असं दोन दोन हाताने काढायचं असते ना सगळा गप काय मध्ये मध्ये बोलायला का थांब की जरा असं बोलतो ना थोडस हात आहे म्हणा अरे रे कुठे झाले शे पांदीस पांदी झाले तू पांदीस पळून आणा जा हॅलो एव्हरीवन सोलणार नाही वय कव सोलणार नाही का सांगा सोलणार नाही म्हटल्याशी तर म्हणा ठीक आहे मग शेती करणार करणार काय म्हणतंय सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल खूप सारे स्वागत आहे माझं शेड्यूल बिझी झालेलं आहे त्यामुळे रोज व्हिडिओ अपलोड करणं जमत नाही आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेमही आहे गावी खूप त्यामुळे खूप असं प्रॉब्लेम येतो आहे कुठे राहिली मम्मी ये की ग आणि आम्ही आज चाललो आहे मजूर काढायला उठायला खूप उशीर झाला आम्हाला त्यामुळे मम्मीचीही मी तारांबळ करून टाकली मग अशी माझं बोलणं अर्धवट राहिलं आता मी शेतात येऊन पोहोचली आज पप्पा बाहेर गेल्यामुळे आम्हाला गाडी पण मिळाली नाही दुसरी अजून एक गाडी आहे ती रिपेरीला दिली त्यामुळे आम्हाला असं चालत यावं लागलं आणि येताना एक काका भेटले आमच्या गावातले त्यांच्या गाडीवरनं मी आली आणि आता आम्ही आज मसूर काढायला चाललो आहे म्हणजे आता एक दोन तीन महिन्यामागचा प्रवास तुम्ही बघितला मसूर कशी आम्ही पेरली नंतर ती उगलेली वाटाणा उगलेला बघितला तुम्ही आणि आता आम्ही ती मसूर कशी काढायची ते तुम्हाला दाखवणार आहे आणि यावेळेला व्यवस्थित मसूर आली नाही आहे तरी पण बघूया आणि आम्ही त्या आमच्या भाषेत त्या म्हणजे असं या कडधान्याला कडपाड असं म्हणतो आहे आणि ते कडपाड आता व्यवस्थित उगलं नाही आहे त्यामुळे काय म्हणतात पाहुण्यांना द्यायला काहीच नाही आहे बघू आता काय होतं असं हे बघा इथं तर हेच येत नाही पाण्याची जागी असल्यामुळे इथं काहीच पेरलं नाही आहे हे सगळं रान उगलेलं आहे आणि आता मी तिथं चाललो दाखवतो तुम्हाला लगेचच असल्यामुळे मग शेताडे असं पाहिजेत काय बोलले शेत काय मसूर मसूर बोलले शेत झाली काय पुन्हा पटवले सगळे असं पटवलं हे बघा मसुरीचं शेत आणि ही मसूर अशी काढून ठेवली आहे आणि ही अशी मसूर काढली जाते काढाव असं दोन दोन हाताने काढायचं असते ना आणि अशी मसूर काढली जाते आणि नंतर ही मसूर मशीनीत घालायची मशीनीत घालायची आणि मग त्याची तुम्हाला मसुरा खाऊच मिळतात हे अशी मसूर असते चांगली येऊच नाही ना अंध मसूर कशामुळे अजून वाढलाय मान शिरले होते ग मान ताटारतय आणि सगळे पडते झडते आणि काय काय आणि काय नाही आम्ही मसूर काढूचा लावात मसूर काढून जातो घाट्यावर नाच आता कुठे नाहीत नाही आता
मम्मी मला मंगी म्हणताना सोडून कुत्री आली म्हणून सांगवले. फोन करत होतो कुत्री आली म्हणली. अगं कुत्री काय मंगी खरं सांग म्हटलो. माझाच फोटो काढतात काय किती अजिबात भी नाटकी गेली गाद्या बर येऊन नाचवलेली नी भिना नाही ती मंगे. आणि येणी होते आणि हो नाय येणी घराड गेल्याने बा चालू केल्याने हे बघा कसं काढतात मसूर. आमच्या शहरातल्या लोकांना माहित नाही मसूर कसं काढतात. तिने म्हणतात दुकानात मिळते त्याच्यासाठी कवडे खटपट असतंय कवडं हे करूचं लागतंय नाही माहीत. आणि नंतर आणि म्हणतात रेट जास्त. कसं कसं किलो आहे तर मसूर. मसुरात पेरल्या गेल्या वर्षी मसुरा कुणाच गावच नाही गं. यंदा तरी बघ एकमेकाच्या 250 रुपये किलो घेऊन पेरले. 250 रुपये मग आता इकताना कडून निघतल खाऊसच नाही थांबणच घरातलंच नाही. आता ह्याच्यात आज वर्षी कसल्या त्या मोठी मुठ भर भाजी असणार तर कसल्या कोरिया बाळ असणार जुसण्या आधीच पाहिली झाल्या का नाही तशाच ठेवलो. एवढं पेरून बी होतं का नाही काय की म्हणलं ह्याच्यात ती खात घालून मिक्स करून पेरताना आणि पुरटायले ही. तरी हे तुम्ही हे ना पहिले शेत ट्रॅक्टरान नांगरी नांगरीचे चांगले रे. तुम्ही एक वर्ष पेरत अशी बघा काय बी दिशेनं झालं. हेंडोर मारूस नाही बी ते रोटर रान पेरला सचिव रान त्याच्यावर हेंडोर पाय झालं होय. कुठे तर एक काढी झाली बघ ती. आणि मला सांगितलं त्या विषयांच्या आईन त्यांना मसूर वाढली जरी तरी हेंडोर मारलं तर हाय तो ढाक परत ढाकून उठताय म्हणून. मग पप्पा येवले तुझे पेरूस तरलं तुमचं होत तेवढं हेंडोर मारा म्हटलं तर ह्यो माणूस का आमचा ते हाय ती बी तोकाटून जाईल ग नको ग हाय ती बी तोकाटून जाईल ग नको ग म्हटलं. हेंडोर म्हटल्यावर ते मुजते आणि उगते परत ढाक करते मी तिथं. ठीक आहे काढा काढा मी बी काढतो जातो. आणि या बघा मसुरा अशा असतात आणि या मसुरांची भाजी केली जाते डाळ केली जाते. आणि मसुरांचं काय काय करतात ग मम्मी. डाळ मसूरची डाळ आणि डाळ असतो रे म्हणे. आणि पीठ वगैरे करतात मसूरच्या डाळीचं. वांग्यातनं मसुरा घालते. आणि आमच्या आई साहेब इथे वाटाणा काढल्यात. वाटाणा काढला बाई सगळं मंग्याने खाल्याने जा झाडावर बसून बसून खाल्याने सांगितली चंदा मम्मी सांगितली. 10 मंगली बकल असं गोळा करायचं सकाळ सकाळी पोटास नाही पाणी असं सकाळ सकाळचं यायला पाहिजे. ऊन यायच्या अगोदर येऊन काढायला पाहिजेत नाहीतर हे काय होते का मम्मी ताटारते ना हातात नाही हातात येत नाही सगळं जमिनीला असं रसून बसते आणि काय होते का शेंगा पडते ताटार नाही म्हणजे काय ताटते ताटते म्हणजे शुद्ध भाजी सांग म्हणजे असं ताटरत आणि ते मग हे होत नाही सगळं उन्हान सुकतंय आणि वाळते त्यामुळे. चला आम्ही काढून घेतो वाटाणा. हे बघा वाटाणा काढून तिकडे घेऊन जात आहे. तिथं आम्ही एक जागे ठेवलेलं आहे. तुम्हाला मसूर कशी चांगली असते ती दाखवतो. ही आहे मसूर. ही म्हणतात खरी मसूर. ही अशी मसूर आली की आमचं मन समाधान होतं शेतकऱ्याचं. आणि खूप भारी आहे ही एवढंच जागा एवढाच जागा तुम्ही बघू शकता आमच्या शेतात एवढाच जागा आलेला आहे चांगली मसूर. कारण इथं आम्ही खत आणून टाकलं होतं शेणखत त्यामुळे इथं चांगली झालेली आहे ती. इथं जास्त पोषण मिळालं त्याला मसुरीला त्यामुळे. हे बघा असं असते मसुरीचं रोग. मग ही वाळली की यातून पण खूप सारे मसुरा मिळतात आपल्याला. इथे 2 वरे होते हा एक वरा आणि हा एक छोटासा वरा
आणि हा एक छोटासा वरा, हा दोन छोटे वरे काढून इथं आम्ही ढीग लावलाय वाटाण्याचा. हा सगळा गप गायब, मध्ये मध्ये बोला नका, थांब की जरा सर बोलतो ला, अर्धा वाटच राहत आहे म्हणा विसरलो आता बोलतो ला, काय बोलतोय नाही काय नाही दहा मध्ये मम्मी आमची काय ते सांगणार आहे लई मम्मीला काय सांग शेतकऱ्याचा भाव मसुरीचा ते सांगायचं आणि एवढी महाग तेवढी महाग मसूर म्हणतात ना. म्हटलं आम्ही सांगितलं होतं ते 150 रुपये दर आहे वाटतं आणि 150 रुपये घेऊन पेरल्याने म्हणे आणि नंतर आता हे मसूर आता सगळी काढल्यावर मसूर काढून आणि टोळीत आहे आणि ती उचलू जाते आता चंदा आम्ही मग करू सपैकी एवढे कष्ट आहेत ह्याला आणि शहरातले तुम्ही लोक खाताय बसून मम्मीचा डायला आणि आता पप्पा पण आलेले आहेत शेतात. काय करल्यात काय करू झाले शेत अजून आमचा बी ऊस पडलाय तसाच आमचा बी कोणी कवडा आहे काय म्हणल्यात काय 225 म्हणल्यात 200 म्हणल्यात पुरवाटणं कसं आम्हाला मेन आम्ही जर वाढलो आता चल 150 रुपये खाली वाढलो मी दौलतची टोळी 150 रुपये काल थारी वाढली अरे हयाची पाणी सोयीन आम्ही गेली की काल इथं कुठे झाली ते आली वर ह्याची राहिली म्हणा पाटलाच्या बागेत आज पी व्ही सरांचा ऊस 150 रुपये मीच ठरवून दिलो की आमचं राहतली सोय पाहिजे ते म्हणे वरव्यात मग इतके दाखवलो त्याला राहतलं ती म्हणली आमची भांडणं होतात एका मका जागे आणि एका जागे नाही म्हणली ते कुठे इतक्या भावी लगे या मला तिथे मानते राही ना म्हटलं मी तर आणि कुठेतरी येईल टोळी म्हटलो आणि गप बसलो म्हण साहेबांना लावून दिल्या टोळी रे लई वाढले किंवा बघा सगळं मावा पडलाय ही बी नको बा ठीक आहे त्याच्यात हरपळून गेले मधल्या मंजात हे बघा होय मंजात पण बोंड हे असतात हे सगळं दिसत आणि काय मावाच चाललंय तिकडलं बघून मग येवा लवकर नाही म्हणे इकडे जातल ते तिकडे जातल काय म्हणलंय पप्पा ती मावशी आहे बघा ती मावशी सार तर हे असं करून बघूला म्हणजे ते बाई चंदावणी मग आलाय म्हणी ना बरोबर 7-8 दानगीच्या दानगी त्या झाडावयन सगळी पाहिती घेतली सगळं काय सांगू लिसांनी भारी इंटरेस्टिंग मंगी
काल माकडं आलेली आमच्या शेतात आणि खूप भन्नाट असा त्यांना अनुभव मिळाला माकडांबद्दल ते सांगत आहेत. मसूर काढून झालेली नाही आहे आमची, पण पप्पा म्हणतात की अजून वाळायला पाहिजे ती मसूर. मग अर्धवट सोडून आता आम्ही चाललो घरी परत. दोन वारे काढला ती मसूर, जशी जशी वाळत येईल तसं तसं काढत जायलाच पाहिजे ती. दररोज थोडं 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 काढत जावं लागतं आहे. म्हणून काय सांग जरा कसं काढतात मसूर. मसूर आणि कशी काढायची, चांगली सुकल्यानंतर काढायची, कोवळी काढायची नाही वल्ली, नाहीतर मग ती बियाला ठेवतात त्यावेळेस ती चिडते. उरली मसूर काढली तर खातो पहिला तुला लागते किती असं ओढ्याच्या कडेने जावं लागते. ती भारी ते सीन आहे, लई छान वाटते. पावसाळ्यात पण खूप भारी वाटते. नाही मम्मी ओढा भरलेला असते पाणी येते काय पाणी येते की ओढा भरतोय पावसात पूर येत आहे. किरवी पाहिजे असेल तर येवा, किरवी कुणास धरू शकतात. खेकडी त्यांनी येऊन इथे आमच्या होळ्याजवळ येऊन धरलाय तर बी चालत आहे, लई सापडते तुम्हाला. दुनग्याचा बाबा एक येत आहे धरूस, कोण गाय बे तिथे कुत्रा आहे तिथं. हे कुणाचं मम्मी कोण घालून तोडून ठेवलेस काय इथून आणलेशील. इथून आणलेशील अरे वाच एक दिवस वाळवी लागवली म्हणल्या तिथे काय जाणार गाडी म्हणस की छान दिसत